माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये निवडणुकीसाठी प्रचार करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीची मागणी करावी असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. विरोधकांनी पूरग्रस्तांच्या मदतीमध्ये राजकारण न आणता पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी केंद्राकडून काय मदत मिळवता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप न करता सर्वांनी एकत्रित येऊन मदतीची केंद्राकडे मागणी करावी अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. विरोधकांनी राज्य सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा केंद्राकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विरोधक हे आपल्याच राज्यातील असून परराज्यातील अथवा परदेशातील नाहीत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पत्रकार परिषदेत लगावला. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये राजकारणाचा चिखल कोणी एकमेकावरती उडू नये ते सुद्धा मी असं मानतो की महाराष्ट्रातले जबाबदार राजकारणी आहेत. जनतेला दिलासा देण्याचं काम आहे. केंद्र काय करेल राज्य काय करेल याच्यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात बिहारमध्ये प्रचार करण्याच्या पेक्षा जर स्वतःचं राज्य आज नैसर्गिक आपत्तीत आहे तर सगळ्यांनी एकत्र मिळून राज्याला जर केंद्राच्या मदतीची गरज असेल तर एकवटून केंद्राकडे मागणं मागितलं पाहिजे. माननीय पंतप्रधान सुद्धा घराबाहेर पडतील. त्यांनी दिल्लीत जावं नाहीतरी बिहारला जातच आहेत ते दिल्लीत जावं म्हणजे ते पण बाहेर पडतील. ती तत्काळ जी काय ती सुरुवात केलेली आहे. पण केंद्र सरकार हे काही परदेशातलं सरकार नाही आहे. केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे आणि कदाचित ते पक्षाच्या दृष्टीने विचार करत असतील पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. तिकडे पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं हे कर्तव्य माननीय पंतप्रधानांनी शुक्रवारी मला फोन केल्यानंतर माझी खात्री पटले की जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्कांनी त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार.